नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण दोन संख्यांचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करायला शिकूया. बडबोले काकांच्या बागेत यावेळी खूप आंबे आले आहेत. जेव्हा काकांनी ते आंबे मोजले तेव्हा त्यांना समजले की त्यांच्याकडे एकूण 1527 आंबे आहेत. काकांनी ठरवले की 4-4 आंब्यांचे समूह करून गावकऱ्यांमध्ये वाटायचे. मी हे भागाकार डिव्हिजन क्रियेचा उपयोग करून करू शकतो. मी 300 गावकऱ्यांना 4-4 आंब्यांचे समूह करून समसमान वाटू शकतो, काकांनी विचार केला. काकांनी लगेचच एका झोळीत त्यांचे सर्व आंबे भरून घेतले आणि 4-4 आंब्यांचे समूह 300 गावकऱ्यांमध्ये समसमान वाटले. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या झोळीत अजूनही काही आंबे शिल्लक आहेत. काकांनी लगेचच एका कागदावर हे लिहिले. 1527 भागिले 4. मी 300 गावकऱ्यांना 4-4 आंबे दिले. याचाच अर्थ मी 300 गुणिले 4 किंवा 1200 आंबे वाटले, काकांनी विचार केला. आता काकांनी इथे 300 लिहिले आणि इथे 1200 लिहिले. उरलेल्या आंब्यांची संख्या शोधण्यासाठी मी 1527 मधून 1200 वजा करेन. आता माझ्याकडे 327 आंबे उरले आहेत. मी हे 327 आंबे देखील 4-4 समूहाने आणखी गावकऱ्यांमध्ये वाटू शकतो. मी हे 327 आंबे देखील 4-4 समूहाने आणखी गावकऱ्यांमध्ये वाटू शकतो का? जर मी अजून 80 लोकांना 4-4 आंबे वाटले तर मी 320 आंबे अजून वाटू शकतो. काकांनी इथे अशा प्रकारे 80 लिहून घेतले आणि खाली 320 लिहून घेतले. आता काकांनी 327 मधून 320 वजा केले. अच्छा, अजूनही माझ्याकडे 7 आंबे राहतील. याचा अर्थ मी आणखी एका गावकऱ्याला 4 आंबे देऊ शकेन, असा विचार करून काकांनी इथे 1 मिळवला आणि खाली 4 लिहिले. काकांनी शेवटी 7 मधून 4 वजा करून अशा प्रकारे 3 लिहिले. आता मी हे राहिलेले 3 आंबे तर आणखी गावकऱ्यांमध्ये 4 आंब्यांचा समूह बनवून वाटू शकत नाही, त्यामुळे हे राहिलेले 3 आंबे मीच ठेवून घेतो. पण मी एकूण किती गावकऱ्यांना आंबे वाटले, काकांनी विचार केला. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की काकांनी एकूण किती गावकऱ्यांना 4-4 आंबे वाटले? हे शोधण्यासाठी आपल्याला फक्त इथे लिहिलेल्या संख्यांची बेरीज करावी लागेल. 300 मध्ये 80 आणि 1 मिळवल्यावर एकूण झाले 381. काकांनी एकूण 381 गावकऱ्यांना 4-4 आंबे वाटले. काकांनी गावकऱ्यांमध्ये आंबे वाटले आणि आता आपल्या घरी परतून मजेत आपले राहिलेले 3 आंबे खात आहेत. मुलांनो, जर काकांकडे 2524 आंबे असते तर तुम्ही आता शिकलेली भागाकाराची म्हणजे डिव्हिजनची पद्धत वापरून शोधू शकता का की ते किती गावकऱ्यांना 4-4 आंबे वाटू शकतील? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. आपण अशा प्रकारे भागाकार म्हणजे डिव्हिजन करून शोधू शकतो की काका 2524 आंब्यांना 4-4 आंब्यांचे समूह करून 631 लोकांमध्ये
समसमान वाटू शकतात. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन संख्यांचा भागाकार म्हणजे डिव्हिजन करायला शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण याची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहूया.